नमस्कार मी संजय मंगला गोपाळ आय ह्या मुंबईतल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये शिकवतो हो अपारंपरिक ऊर्जा आणि ऊर्जा धोरण हा माझा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे आणि ठाण्यामध्ये समता विचारप्रसारक संस्थेचं मी काम करतो आणि भारताच्या पातळीवर जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय ही पर्यायी विकासवादी संस्था संघटनांची जी आघाडी आहे त्याचा मी कार्यकर्ता आहे आज मी आपणाशी जागतिक पर्यावरण बदल आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम आणि त्याच्यावर आपण काय रस्ता शोधला पाहिजे याविषयी आपणाशी गप्पा मारणार आहे मी जेव्हा जेव्हा एखाद्या खेडेगावामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी खूप वर्षांनी भेटायला जातो तेव्हा तिथला यजमान मला हमखास सांगतो की ह्या इथे ना गेल्या पाच दहा वर्षात कमालीचा फरक पडला आहे आणि मी देखील जेव्हा तिथे पाहतो किंवा आपण कधी पाहिलं एखाद्या ठिकाणी तर पाच दहा वर्षामध्ये खूप बदल झालेला असतो सर्व जगभर या प्रकारचे बदल होताना दिसत आहेत जॉर्ज परकिन्स मार्श या अमेरिकेतल्या न्यू इंग्लंड राज्यातल्या प्रख्यात पर्यावरणवादाचं जे म्हणणं आहे की आपण जेव्हा बऱ्याच वर्षाच्या अंतराने आपल्या जन्मस्थळाला पुन्हा भेट देतो तेव्हा तिथे पूर्णपणे वेगळं जग आपल्याला पाहायला मिळतं आणि हे मी म्ह म्हटल्याप्रमाणे केवळ आपल्या देशात किंवा एका देशात होत नाही सगळ्या जगभर होत आहे खेड्यांची नगरं आहेत शहरं बनत आहेत महानगरं बनत आहेत आणि सर्वत्र कमालीचा फेरबदल झालेला आढळतोय पृथ्वीच्या वातावरणामध्ये माणसाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाची जी काय अपरिमित हानी चालवलेली आहे त्याबद्दल विशेषतः एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून जगभर खूप जागृती निर्माण झालेली है। आहे आणि ह्याचे दुष्परिणाम अभ्यासकांच्या देखील नजरेत यायला लागल्यामुळे अनेक प्रकारांचे अभ्यास आणि संशोधन या विषयावर व्हायला लागलेली आहेत जागतिक तापमानात होणारी वाढ या इतर अनेक दुष्यपरिणामांनी आज जागतिक हवामान बदल हा पर्यावरणाला असलेला सर्वात मोठा धोका ठरलेला आहे जगातील एकूण माणसाने निर्माण केलेल्या हरित वायू उत्सर्जनामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पंच्याहत्तर टक्के आहे आणि त्यातल्या पंच्याण्णव टक्के वायू हा केवळ खनिज इंधनाच्या वापरामुळे म्हणजे डिझेल पेट्रोल याच्या वापरामुळे गाड्यांमुळे होतो आहे किंवा जमिनीच्या बदललेल्या वापरामुळे होतो आहे जमिनीचा बदललेला वापर याचा अर्थ ॲग्रिकल्चर लँड नॉन ॲग्रिकल्चर करणे किंवा जंगलं किंवा पूर्वीची मैदानं बागा या ठिकाणी बांधकामं होणे हायवे होणे रस्ते होणे अशा प्रकारचे बदल मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्यामुळे हे हरित वायू उत्सर्जनाचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत हवामान बदलामागे झपाट्यानं होणारं शहरीकरण हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे त्याचप्रमाणे हवामान बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना हीच शहरं किंवा छोटी शहरं जास्तीत जास्त बळी पडत आहेत विशेषतः समुद्रकिनाऱ्यावर असणारी जी गावं आहेत किंवा शहरं आहेत त्यांच्यावर आणि किनाऱ्यांवर बसलेल्या वस्त्यांना वादळाचा किंवा पुराचा आणि समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीच्या गंभीर धोक्यांना सतत द्यावं लागतं इसवी सन एकोणीशे पासून दरमहा पृथ्वीचं सरासरी तापमान हे विसाव्या शतकातील पृथ्वीच्या सरासरी तापमानापेक्षा सतत जास्त भरतं आहे दोन हजार तीन सालात युरोपामध्ये आलेली उष्णतेची प्रचंड लाट किंवा दोन हजार पाच साली अमेरिकेतल्या न्यू ऑर्लियन शहरात कत चक्रीवादळाने घातलेला महाविनाशकारी धुमाकूळ ही या धुक्याची जिवंत उदाहरणं आहेत अशा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वात जास्त त्रास हा शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना होणार त्यातही प्रामुख्याने तिथल्या गरीब लोक ही याच्यामध्ये जास्त भरडली जाणार आणि आजही जगभरातले सुमारे दोनशे साठ करोड लोकांना पिण्याचं चा चांगलं पाणी मिळत नाही आहे तर सुमारे शंभर करोड लोक उपाशीपोटी राहत आहेत हवामान बदलाचा परिणाम या लोकांवर जास्त होणार आणि म्हणून हवामान बदलाविषयी काय करायचं कुठल्या प्र त्याचे धोके टाळण्यासाठी कुठल्या प्रकारची प्रकार उपाययोजना करायची याची जेव्हा चर्चा होते तेव्हा या गरीब घटकांचा विचार करूनच धोरणांची आखणी करावी लागेल एकोणीसशे बहात्तर साली भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण आणि विकास या विषयावरच्या जागतिक परिषदेपासून जागतिक हवामान बदल हा विषय गंभीरपणे घेऊन त्यावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही धोरणं ठरवून काही ठोस उपाययोजना करण्यास पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे आज विकास या शब्दाला खूप अर्थ आणि महत्त्व आलेलं आहे विकासाची सुरुवात ही खरं तर निसर्गामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत तिथून सुरुवात होते नैसर्गिकरित्या जे उपलब्ध आहे सहजपणे त्याचं रूपांतर अधिक सुखकारक आणि उपयोगी अशा गोष्टींमध्ये करणं म्हणजे विकासाकडे वाटचाल करणं मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यांपासून आणि पशूंपासून वेगळी करणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माणसाकडे असणारी बुद्धिमत्ता आणि माणसामध्ये असणारी नवीन नवीन निर्मिती करण्याची क्षमता यामुळे त्याचा वापर करून या क्षमतेचा वापर करून निसर्गाला आपल्या ताब्यात आणायचं निसर्गावर विजय संपादन करायचा आणि आपल्या मनासारखं जग निर्माण करायचं याची एक प्रचंड ओढ माणसाच्या मनामध्ये सुरुवातीपासून आहे यामुळे स्वतःच्या सुखासाठी एक प्रतिसृष्टी निर्माण मी करू शकतो अशा प्रकारचा दंभ माणसामध्ये निर्माण झालाय प्रश्न असा आहे की जास्त शक्तिशाली कोण माणूस की निसर्ग ज्या चराचरामध्ये निसर्गामध्ये वातावरणामध्ये आणि पर्यावरणामध्ये आपण राहतो आणि ज्याचा उपयोग करून आपण नवनवीन गोष्टी निर्माण करतो तो निसर्ग हा शक्तिशाली आहे का आपली निर्मिती क्षमता ही जास्त शक्तिशाली आहे जिच्यामुळे आपण निसर्गात नसलेल्या पण आपल्या सुखदायी आरामदायी जगण्यासाठी गरजेच्या बनलेल्या गोष्टी आपण निर्माण करतो पृथ्वी आणि निसर्गाचं चलनवलन ज्या थर्मोडायनॅमिक्सच्या मूलभूत तत्वांवर आधारित आहे त्यात कोणतीही वैज्ञानिक व थर्मोडायनॅमिक बाब विचारात घ्यायची झाली तर सुरुवात करावी लागते ते सिस्टीमची ज्या परिघातील व्यवहारांविषयी आपण विचार करतो त्याला सिस्टीम असे म्हणतात तर त्या बाहेरचे सर्व काही परिगा बाहेरचे परिसरातले असे आपण म्हणतो जर सिस्टीम आणि परिसर मिळून तयार होतं विश्व थोडक्यात विश्वाचा कितीही छोट्यातला छोटा कण जरी आपण विचारात घेतला तरी त्या कणाच्या बाहेरील उर्वरित परिसराला पर्यावरण मानलं जातं आणि विश्व आणि पर्यावरण यांच्या संयोगातून सारं वातावरण पृथ्वी निसर्ग निर्माण होत असतो अशा वेळी कोणत्याही व्यवस्थेचा त्या व्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा आणि त्याच्यावर उपयुत उपयोजित केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा परिसरावर होणारा परिणाम आणि व्यवस्था आणि परिसर मिळून होणाऱ्या संपूर्ण पर्यावरणाचा विचार अपरिहार्य आहे मला वाटतं महात्मा गांधींचं वचन पृथ्वी सर्वांच्या गरजा भागवण्यासाठी समर्थ आहे मात्र कोणाच्याही हव्यासासाठी तिळमात्रही नाही हे या संदर्भात समजून घ्यायला हवं क्रमाक्रमाने पृथ्वीवरचा निसर्ग समाज विकास प्रक्रिया तंत्रज्ञान बाबी इथल्या राजकारण्यांच्या आणि त्याही त्यातही प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांच्या तथा आणि तथाकथित तज्ज्ञ व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कब कब्जात ओढल्या गेल्या आहेत या साऱ्या हितसंबंधियांची मजल तात्कालिक लाभ आणि पुन्हा सत्तेवर येण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी अल्पमुदित मुदतीमध्ये करून दाखवायचे चमत्कार यावर असल्यामुळे पर्यावरणासारख्या दीर्घकालिक सर्वसाधारण देश प्रांत राष्ट्र नगर आदी भौगोलिक सीमांना न जुमानणाऱ्या प्रक्रियेविषयी या लोकांना परावकाटीची घृणा असते त्यामुळे जॉबलेस ग्रोथ नोकऱ्यांच्या वाढीशिवायचा विकास योग्य वितरण व वा न्याय्य वाटप न साधू शकणारा विकास किंवा बहुसंख्य जनते सुख समाधानापासून वंचित ठेवणारा विकास हा या मंडळींकडून सर्रास सार्वत्रिक विकासाच्या नावाखाली राबविला जातो अर्थातच अधिक उत्पादन अधिक ग्रहण अधिक मोठा बाजार अधिक अवाढव्य योजना आणि प्रकल्प आणि हा त्यांचा विकासाचा मार्ग असतो अवघ्या शे दीडशे वर्षांच्या औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात त्या आधी हजारो वर्षे टिकवलेला नैसर्गिक साधनसंपत्तीचा स्रोत यामुळेच एकीकडे संपत चालल्याचं चा दिसतं आहे तर दुसरीकडे या अतिप्रचंड वापराने निर्माण झालेलं हवामान आणि वातावरण बदलाचं आव्हान रूप धारण करून आपल्यासमोर बसलेला आहे आणि त्यामुळेच तथाकथित आर्थिक प्रमाण वाढत तस तसतसा पर्यावरणीय व्यवस्थेचा देखील वाढत चालल्याचं आपल्यासमोर येत आहे मानवाच्या अगदी प्राथमिक काळामध्ये हजारो वर्षांपूर्वी ऊर्जेचं जे प्रमाण दर मानशी होतं त्याच्या शेकडो पटीने आज ऊर्जा वापर वाढलेला आहे अशा वेळी पर्यावरण रक्षणासाठी ऊर्जारहित विकास व दैनंदिन व्यवहार याबाबत आपण कितीही उच्च रवाने बोललो तरी ते व्यवहारे आहे का तसं घडवून आणणं लोकशाही राज्यव्यवस्थेत शक्य आहे का आणि तसे शक्य नसेल तर पर्याय मार्ग कोणता हे प्रश्न आज गांभीर्याने हाताळण्याचे बनलेले आहेत स्वयंचलित वाहनांचा शोध लागल्यावर घोडे बैल उंट आदी प्राण्यांचा वापर दळणवळणासाठी कमी होत गेला व अफाट वेगानं चालणारी वाहनं निर्माण होत गेली गेल्या शंभरहून अधिक वर्षात प्रगत होत गेलेल्या या तंत्रज्ञानाने आजही चाळीस टक्केचे क्ष चाळीस टक्के क्षमतेचे वाहनही निर्माण केलेले नाही याचा अर्थ असा की आपण गाडीमध्ये अगदी आधुनिकातल्या आधुनिक गाडीमध्ये जेव्हा एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला फक्त चारशे मिलीलिटरच त्याचं दळणवळणासाठी उपयोग होतो आणि सहाशे मिलीलिटरचं पेट्रोल हे केवळ हवेमध्ये धूर आणि इतर प्रदूषण निर्माण करण्याकरता केलं जात आहे तीस वर्षांपूर्वी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली युनोच्या पुढाकाराने स्थापित झालेल्या पर्यावरण व विकास जागतिक परिषदेने शाश्वत विकास व चिरंजीवी विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना प्रथम परिभाषित करण्याचा प्रयत्न केला माणसाला ज्या स्थितीत मागच्या पिढीने निसर्ग हवाली केला होता किमान त्या स्थितीला निसर्ग पुढील पिढ्यांना सुपूर्द करता येईल अशा प्रकारचा विकास म्हणजे चिरंजीवी विकास अशा आशयाची धारणा त्यावेळी विकसित करण्यात आली त्यासाठी प्रचारित आणि प्रसारही त्या गोष्टीचा करण्यात आला मात्र पर्यावरणाकडून हे प्रयत्न झाले तो वेळपर्यंत भांडवलशाही व्यवस्थेने जागतिक व्यवस्थेवर कब्जा मिळवला नेण्यामुळे संपत्ती भांडवल आर्थिक वाढ या बाबी पर्यावरणवाद्याला भिडवण्यासाठी तेवढ्याच आक्रमकपणे पुढे रेटण्यात आल्या परिणामी सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या जागी सस्टेनिंग डेव्हलपमेंट अशी ज्या शाब्दिक चलाखी करत आहे तोच भांडवली विकास ढाच्या पुढे रेटत ठेवण्याचा प्रयत्नही पर्यायी विकासाच्या नावाखाली जोरकसपणे होतो आहे अख्ख्या जगाने पश्चिमेकडील देशासारख्याच विकासाचे स्वप्न पाहायचे ठरवलं तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पाच ते सहा पृथ्व्या आपल्याला लागतील या वास्तवाकडे पद्धतशीरपणे आपण कानाडोळा करतो आहोत कारण भाषा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऐवजी सस्टेनिंग डेव्हलपमेंटची करायची आणि त्या योगे सर्वांचा विकास न सात मुडभरांचा विकास त्यासाठी पृथ्वी व अन्य समूहांचं शोषण आणि त्यातून वाढत जाणारी विषमता आणि त्यामधून ठराविक मुडभर भांडवलदारांना आणि सत्ताधाऱ्यांना अपरिमित लाभ म्हणजेच खरा विकास असा भ्रम पोषण्याचं काम आज पद्धतशीरपणे केलं जात आहे ज्याप्रमाणे राखीव जागांना विरोध करताना गुणवत्तेचा बागुलबुआ केला जातो त्याचप्रमाणे प्रचलित विकास प्रक्रियेच्या कार्यक्षमतेचा ढोल पिटला जातो कार्यक्षमता वा पेक्षा देखील खरं तर पुरवठा क्षमता वा सफिशन्सी ही अधिक महत्त्वाचे सूत्र मानलं पाहिजे एखाद्या बुडत्या जहाजावरील अति झालेला भार अत्यंत कार्यक्षम पद्धतीने विखरून जरी ठेवला तरी अतिभारामुळे जहाज बुडणारच आहे हे अटळ आहे फार तर फार ते नीट बुडेल अधिक व्यवस्थित बुडेल एवढंच म्हणता येईल त्यामुळे सफिशन्सीने एफिशियन्सीच्या सीमा निर्धारित करायला हव्यात तरच शाश्वत विकास शक्य होणार आहे पश्चिमेतून किंवा तथाकथित विकसित राष्ट्रांकडून आयात केलेलं किंवा विविध निर्बंधांमधून लादलं जाणारं तथाकथित आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्या उद्धारासाठी आणलंय हा भ्रम आपण लवकरात लवकर दूर करायला हवा अशा खार्चिक आयात आणि तथाकथित आधुनिक विकास प्रक्रियेसाठी खर्चही अतिरिक्त करावा लागतो व त्याच्या उभारणीसाठी खाजगी सार्वजनिक भाईभाई पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची नारा देत खाजगीकरणाचा रस्ता पकडला जातो अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर सर्व देशभर रस्त्यांचं आणि फ्लायओव्हर्सचं पुलांचं बांधकाम हे खाजगी आणि सार्वजनिक भाईचारातून किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून केलं गेलं प्रत्यक्षामध्ये प्रायव्हेट बॉडीला त्यातल्या फायदा व्हावा म्हणून टोलचं सूत्र त्याच्यात ठेवलं गेलं आणि ह्या टोलमुळे सर्व देशभर कशा प्रकारची टोलधाड निर्माण झालेली आहे आणि सामान्य लोकांना टोलच्या नावाखाली किती अतिरिक्त पैसा द्यावा लागतो आहे हे आपण नुकतंच अनुभवाला घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपऐवजी आपण सारे बहीण भाऊ असं म्हणत पब्लिक पब्लिक पार्टनरशिपचा मार्ग चोखायला हवा यात गाव तालुका पंचायत किंवा जिल्हा परिषद नगर किंवा महापालिका या सार्वजनिक क्षेत्रासोबत समाजातील अन्य जनघटक विद्यार्थी शिक्षण वा संशोधन संस्था सामाजिक पर्यावरणीय संघटना तरुण वा महिला मंडळं रोटरी लायन्स क्लब्स व्यापारी व अन्य व्यावसायिक संघटना आदींची साठघाट बांधणं याच्यामध्ये अभिप्रेत आहे वैश्विक विचार आणि स्थानीय कृती या ग्लोबल लोकल जुळणीतून ग्लोकल मार्ग चोखाळायला हवा यासाठी जनजागृती अभियाने वाढता जनसहभाग जनजबाबदारीच्याशिवाय जाणीव जागृती विविध समाजघटकातील वैरभावांपेक्षा समन्वय वै, प्रचार व प्रसार माध्यमांचा पाठिंबा शैक्षणिक आणि संशोधन संस्थांचं वैचारिक पाठबळ व समन्वय आणि या साऱ्या विकास प्रक्रियेमध्ये आवश्यक तेवढं आधुनिक संगणक तंत्रज्ञानाचा वापर परंतु पुरेशा रोजगार निर्मितीवर भर अशी गुंफण करावी लागेल विकास तर हवा पण प्रदूषणकारी निर्मिती नको अशा पर्यायांचा विचार व वापर आता प्राधान्याने वाढवावा लागेल शाश्वत विकासाचा मार्ग व्यवस्था आणि परिसराच्या सुयोग्य समन्वयातून व्यक्ती आणि समष्टीच्या न्याय्य सहधर्मातून आणि सामाजिक आचार विचारातून साधला जाणार आहे त्यासाठी जागरूकतेपाठोपाठ पाठोपाठ बदलासाठी तयारीवर भर हवा संवाद आणि प्रबोधनासोबत अन्याय विकास प्रकल्पांविरुद्ध संघर्ष आंदोलने आवश्यक आहेत हुंडाबंदी अंधश्रद्धाविरोध दारूबंदी या चळवळींमुळे त्या त्या अनिष्ट प्रथा समूळ संपुष्टात जरी आल्या नसल्या तरी त्यांच्या विरोधातली वातावरण निर्मिती मूळ धरू लागली दोन हजार बारापासून दोन हजार सतरापर्यंत आपल्या भारताच्या वीज निर्मितीमध्ये पन्नास टक्क्याने वाढ झाली मात्र त्याच्यातून प्रदूषणकारी औष्णिक प्रकल्पातून वीज निर्मितीचं प्रमाण सदुसष्टवरून वरून अडुसष्ट टक्क्यावर गेलं आहे मोठ्या जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीचं प्रमाण एकोणीसवरून चौदा टक्क्यावरती घसरलेलं आहे तर पर्यायी व चिरंजीवी वीज प्रकल्पातील वीज निर्मिती बारावरून जुमारे सोळा टक्क्यावर गेलेली आहे प्रश्न आहे तो अडुसष्ट टक्के वाटा असलेली प्रदूषणकारी वीज निर्मिती सोळा टक्क्यावर असणाऱ्या पोहोचलेल्या शाश्वत ऊर्जाधारित वीज निर्मितीकडे कशी वळवणार सूर्यापासून मिळणारी ऊर्जा वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा बायोमासपासून मिळणारी ऊर्जा ही जागोजाग आपण निर्माण करूया आणि त्याचं जाळं पसरवूया असा जर निर्धार सरकारने केला तर आय आय टीचे माजी संचालक एस पी सुखात्मे सर सांगतात त्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये दोन हजार सत्तर सालापर्यंत पूर्णपणे पर्यायी ऊर्जे चा आधारित अशा प्रकारची ऊर्जा निर्मिती करता येईल आणि याची आवश्यकता काय मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ऊर्जा निर्मिती किंवा विकास प्रक्रियेमध्ये आज इंधनाचा वापर जो होतोय त्याच्यामुळे ओ टू कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरित वायू बाहेर पडल्यामुळे प्रदूषणाचा पर्यावरण विनाशाचं जे संकट उभं राहिलेलं आहे ते पर्यायी ऊर्जा किंवा सौर आणि वाऱ्याची आणि बायोगॅसची ऊर्जा आपण वापरायला लागलो तर ते संपूर्णपणे बंद होईल ओ टूचा वापर बंद होईल आणि विकास आणि ओ टू यांची जी हातमिळवणी झाली आहे ती खंडित होण्यासाठी मदत होईल तेव्हा एकीकडे सरकारी धोरणं आणि दुसरेकडे जनसहभागाची आणि जन पुढाकाराची चळवळ अशी जर मेळ आपण या संदर्भात उभी करू शकलो तर येणाऱ्या वीस तीस वर्षामध्ये आपण या पृथ्वीचं आज जे भयानककरण होत आहे भकासीकरण होत आहे ते वाचवण्याचं चित्र निर्माण करू शकतो जिंदाबाद